नमस्कार। चला तर आज आपण तोंडात टाकताच विरघळणारे बेसनचे दाणेदार मऊ तसे पाकातले लाडू पाहणार आहोत। तर हे लाडू खाताना अजिबात दाताला वगैरे असे खचखच लागत नाहीत किंवा टाळ्याला अजिबात चिटकत नाहीत। तर तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे, अगदी चवीला पेड्यासारखे खमंग लाडू आपले बनून तयार होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला इथे आपण साहित्य पाहूयात। साहित्य इथे मी ग्रॅममध्ये आणि वाटीमध्येही सांगितलेलं आहे। तर सुरुवातीला इथे मी 400 ग्रॅम बेसनपीठ असं चाळून घेतलेलं आहे। बेसनपीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे, भाजत असताना अजिबात घुटळ्या वगैरे होत नाहीत। आणि ही डाळ मी अशी घरची दळून आणलेलं बेसन आहे, तुम्ही विकतही घेऊ शकता। 50 ग्रॅम मखाने घेतलेले आहेत आणि 4 चमचे रवा घेतलेला आहे। येथे मखाने पूर्णपणे ऑप्शनल आहेत, इथे तुम्ही मखान्याऐवजी बारीक रवाही घेऊ शकता। हे पहा, बारीक रवा फक्त आपल्याला जास्त घ्यायचा आहे, 100 ग्रॅम घ्यायचा आहे। आणि 1 चमचा वेलची पूड आणि 2 ग्रॅम तूप घेतलेलं आहे न वितळता। आणि 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे, साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। आणि वाटीमध्ये पाहिलं तर आता 2 वाट्या, या वाटीनं 2 वाट्या बेसनपीठ आपल्याला असं दाबून गच्च भरून घेतलेलं आहे। 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी तूप आणि 2 ते 2.5 वाट्या साखर घेतलेली आहे। हे पहा। आणि आता आपण कलरसाठी इथे मी येलो फूड कलर घेतलेला आहे। आता चला तर आपण पाक करून घेऊयात सुरुवातीला। आणि आता पॅनमध्ये साखर टाकून घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि थोडंसं असं पाणीवर आलं पाहिजे, पाण्याचं असं काही माप नाही आहे। हे पहा, आता सुरुवातीला बारीक गॅसवर आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे। गॅस कुठेही आपल्याला सुरुवातीला वाढवायचा नाही, नाहीतर काय होतं साखर खाली चिटकली जाते। साखर पूर्णपणे वितळल्यानंतर हे पहा गॅस आपल्याला आता वाढवायचा आहे। आणि आपल्याला छान असा दाटसर एक तारी पाक करून घ्यायचा आहे। बारीक गॅसवर आपल्याला असं साखर वितळून घ्यायची आहे, नंतरच आपल्याला गॅस वाढवायचा आहे। हे पहा, आता आपण चेक करूयात। छान असा आपण दाटसर एक तारी पाक करून घेतलेला आहे, जास्त असा पातळ आपल्याला पाक करायचा नाही आहे। आणि आता आपण मखाने भाजून घेऊयात। तर हे पहा, कढी आपली छान गरम झालेली आहे आणि मखाने आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। कुरकुरीत होईपर्यंत मखाने भाजून घ्यायचे आहेत। मखाने घेतले नसतील तर तुम्ही सुरुवातीला रवाही भाजून घेऊ शकता थोड्याशा तुपामध्ये। हे पहा, 2 ते 3 मिनटं छान असे मखाने खमंग भाजून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे पहा, आता हे मखाने आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। आणि मखाने थंड झाल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये छान अशी पावडर करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायची आहे। तर आता कढीमध्ये आपण तूप टाकून घेऊयात। हे घरगुती बनवलेलं रवाळ तूप आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा, कलरही पाहू शकता, अगदी दाणेदार आपलं तूप आहे। आणि कढीला असं सर्व बाजूने असं तूप टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे पीठ अजिबात चिटकत नाही असं। आणि तूप आपल्याला एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून तूप यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि कलरही तुपाचा तुम्ही पाहू शकता आणि सुवासही खूप छान आहे। आणि आता यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेऊयात। बेसनपीठ भाजायला थोडंसं जड जातं हाताला आपल्या, तर आपल्याला बेसनपीठ बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आहे मिडियम टू हाय फ्लेमवर। आणि सुरुवातीला असं मिक्स करून घेऊयात तुपामध्ये। हे पहा, तर बेसनपीठ भाजताना आपला हात दुखतो, तर त्यासाठी ते मी खास ट्रिक पुढे जाऊन सांगितलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। बेसनपीठ आपलं हे पहा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तुपामध्ये, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला खास ट्रिक तुम्हाला सांगते, तर ग्लासच्या साह्याने आपल्याला असं सर्व गाठी अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। हे पहा, तुम्हाला दावते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, त्यामुळे हात वगैरे आपला अजिबात दुखत नाही बेसनपीठ भाजत असताना। छान अशा गाठी मोकळ्या होतात पूर्णपणे, बेसनपीठ छान असं मोकळं होतं आणि छान असं खमंग भाजलं जातं। हे पहा, 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता बेसनपीठाला हलकासा कलर येऊ लागलेला आहे। आणि आता आपण अजून 3 ते 4 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे। बेसनपीठ खूप हलकं असतं, लगेचच करपलं जातं। हे पहा, सतत मिक्स करत राहायचं आहे।
आणि जसं जसं आपण बेसन पीठ भाजल तसं तसं बेसन पीठाला छान असं तूप सुटू लागतं कडेने। हे पहा, आणि ग्लासच्या साहाय्याने आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडं थोडं तूप टाकूनच आपल्याला बेसन पीठ खमंग भाजून घ्यायचं आहे। इथे 400 ग्रॅम बेसन पीठाला 200 ग्रॅम तूप पुरेसं होतं। बेसन पीठ जर विकतचं असेल तर तूप कमीही लागू शकतं। इथे मी डाळ दळून आणलेली होती त्यामुळे थोडंसं त्या पिठाला तूप जास्त लागतं। तर हे पहा, तुम्ही पाहू शकता जसं जसं बेसन पीठ भाजेल तसं पूर्णपणे असं हलकं होऊ लागतं आणि कलरही चेंज होऊ लागतो। तर अजून एक चमचा तूप टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊयात। आणि आता 4 चमचे बारीक रवा घेतलेला होता तो टाकून घेऊयात। आणि 4 ते 5 मिनटं बारीक गॅसवर रवा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे। इथे तुम्ही तुपाऐवजी वनस्पती तुपही वापरू शकता किंवा डालडाही वापरू शकता, पण तुपामुळे चवही खूप छान लागते आणि सुगंधही खूप छान येतो आपल्या लाडूला। आणि हे पहा, पीठ आपलं पूर्णपणे हलकं झालेलं आहे, छान असं भुसभुशीत झालेलं आहे आणि कलरही पूर्णपणे चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता उरलेलं 1 चमचा तूप आहे त्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात। बेसन पीठ आपलं छान असं खमंग भाजलेलं आहे, हे पहा। आणि आता वरून आपल्याला यामध्ये येलो फूड कलर टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे लाडूला कलर खूप छान येतो। तुम्ही पाकामध्येही कलर टाकू शकता। मिक्स करून घेऊयात। आणि याच स्टेजला येते मी मकानी मिक्सरवर फिरून बारीक पावडर करून यामध्ये टाकून घेतलेली होती, तो व्हिडिओ माझ्यातून स्किप झालेला आहे। तर तुम्ही मकानी छान असे मिक्सरवर फिरून पावडर करून यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीनं। आणि आता वरून आपल्याला यामध्ये पाक टाकून घ्यायचा आहे। पाक आपल्याला एकदम नाही टाकायचा, थोडा थोडा करून पाक यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि पाक टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता पिठाला आपल्या किती असे बबल्स येऊ लागतात। तर हे पहा, गॅस पूर्णपणे बारीकच ठेवायचा आहे आणि यामुळेच आपले लाडू छान असे दाणेदार बनले जातात। इथे मी पाकाचं अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे अजिबात आपला पाक वगैरे चुकत नाही। जर पाक चुकून पातळ वगैरे झाला तर काय करायचं, बेसन पीठ आपण थोडंसं भाजून घ्यायचं आणि वरून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे लाडू आपले छान असे वळले जातात। आणि थोडंसं जर पातळ झालं तर गॅसवर ठेवून थोडंसं आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं दाटसर करून घ्यायचं आहे। हे पहा, अजिबात आपले लाडू चुकत वगैरे नाही आहेत। तर पाक आपला अजिबात इथे असा कोरडाही होत नाही आणि लाडू हे जास्त असे आपले कोरडे बनले जात नाही आहेत। तर हे पहा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि उरलेला पाकही आपण यामध्ये टाकून घेऊयात। सुरुवातीला जरी ही बॅटर असं आपल्याला पातळ वाटत असलं तरी थंड झाल्यानंतर हे बॅटर छान असं कोरडं होतं। तर हे पहा, मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता वरून आपल्याला 1 चमचा वेलची पुडं टाकून घ्यायची आहे। इथे आवडत असल्यास तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकता। तर आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता एका मोठ्या ताटामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे। आणि हे पीठ अर्ध्या तासाच्या आतच थंड होतं, तर हे पहा काढून घेऊयात। आणि सर्व बाजूने असं पसरून घ्यायचं ताटाला आणि 1 ते 2 वेळा असं मधून मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, 15 मिनटं झालेली आहेत आणि हे पहा पीठ आपलं असं छान असं दाटसर होऊ लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। जास्त वेळ असं ठेवायचं नाही, 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि हलकंसं कोरडं होऊ लागलेलं आहे। तर अर्धा तास झालेला आहे, आता आपण लाडू छान असे बांधून घेऊयात। तुम्ही अजून थोड्या वेळानं बांधले तरी चालतील, मी असं थोडं सॉफ्ट आहे तोपर्यंतच बांधून घेत आहे। पटकन वळे जातात आणि थंड झाल्यानंतर व्यवस्थित असे लाडू आपले कोरडे होतात। आणि लाडू बांधताना अजिबात कुठेसुद्धा असा बसत वगैरे नाही आहेत आणि रेलतसुद्धा नाही आहे। हे पहा, तुम्हाला धावते गोल घरघरीत आपले लाडू बनून तयार होतात आणि दिसायला तर अगदी सुंदर दिसतात। हे पहा, अगदी पेड्यासारखे। आणि याच पद्धतीने आता आपण लाडू वळून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला बॅटर जवळूनही धावते अगदी पेड्यासारखे। हे पहा, आणि याच पद्धतीने सर्व लाडू असे मी बांधून घेतलेले आहेत। तर या पद्धतीने हे लाडू तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा। मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा। धन्यवाद।